संख्यांमध्ये आकृतिबंध सामान्य चुका। आज आपण संख्यांच्या आकृतिबंधाला ओळखताना ज्या चुका होतात त्या दूर करणे शिकूया। मुलांनो, तुम्ही संख्यांच्या नंबर्सच्या आकृतिबंधाबद्दल जाणता आहात, तर चला आज आपण आणखी काही आकृतिबंध बघूया। तुम्हाला दिलेल्या संख्यांच्या आकृतिबंधाला ओळखून राहिलेल्या संख्या शोधायच्या आहेत। ठीक आहे सर। इथे या आकृतिबंधातून राहिलेली संख्या कोणती आहे? हे तर सोपे आहे, 15 नंतर 16 येईल। नाही चुटकी, या आकृतिबंधाला नीट बघ आणि शोध की हा आकृतिबंध कसा वाढत आहे। समजले नाही सर। बघ, इथे 5 नंतर आहे 10। या आकृतिबंधात 5 मध्ये 5 जोडल्याने 10 आलेत। जसे 5 नंतर 1 जोडला तर आले 6, 2 जोडल्यावर 7, 3 जोडल्यावर 8, 4 जोडल्यावर 9 आणि 5 जोडल्यावर आले 10। असे प्रत्येक वेळी 5 जोडून या आकृतिबंधाला पुढे वाढवले आहे। असेच 10 मध्ये 5 जोडून 15 येतात। तर आता सांग, या आकृतिबंधात पुढे 15 मध्ये 5 जोडल्याने कोणती संख्या येईल? 15 मध्ये 1 जोडला तर येईल 16, 2 जोडल्यावर 17, 3 जोडल्यावर 18, 4 जोडल्यावर 19 आणि 5 जोडल्यावर 20। असे 15 मध्ये 5 जोडल्यावर 20 येतील। हो, आणि असेच 20 मध्ये 5 जोडल्यावर 25 येतील। तर असेच आपण या आकृतिबंधाला पुढे वाढवू शकतो। चला आता पुढचा आकृतिबंध बघूया। चला आता ह्या आकृतिबंधाला पुढे वाढवा। या आकृतिबंधाला पुढे वाढवण्यासाठी 40 नंतर 41 42 43। अरे नाही, ह्या आकृतिबंधाला नीट बघा, यात पुढे वाढणाऱ्या संख्या छोट्या होत आहेत। हो, इथे 60 नंतर 50, 50 नंतर 40 लिहिले आहे। सर, या आकृतिबंधाचा नियम काय आहे? चला या आकृतिबंधाच्या नियमाला समजून घेऊया। या आकृतिबंधामध्ये 60 मधून 10 कमी केल्याने 50 मिळतात, 50 मधून 10 कमी केल्याने 40 मिळतात। तर असे प्रत्येक वेळी 10-10 कमी करून या आकृतिबंधाला पुढे वाढवायचे आहे। तर चला आता या आकृतिबंधाला पुढे वाढवा। हा, 40 मधून 10 कमी केल्याने 30, 30 मधून 10 कमी केल्याने 20, 20 मधून 10 कमी केल्याने 10 येतील। अगदी बरोबर। हो, तर मुलांनो, तुम्ही असे संख्यांचे खूप आकृतिबंध पाहू शकता। ठीक आहे सर। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण संख्यांचा नंबरचा आकृतिबंधाला ओळखताना ज्या चुका होतात त्या दूर करणे शिकलो।